महान्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत. रेल्वेतल्या जनरल डब्यातली जागा मिळवून देण्यासाठी रेल्वे पोलीस प्रवाशांकडून पैसे उकळत आहेत आणि टीव्ही 9 ने स्टिंग ऑपरेशन करून रेल्वे पोलिसांचा खरा चेहरा जगासमोर आणलाय. पहा रेल्वे पोलिसांच्या या काळ्या कृत्याचा स्पेशल रिपोर्ट. मुंबई वेगवेगळ्या वर्गाचे लोक या स्वप्ननगरीमध्ये राहतात. बाहेर गावचेही गोर गरीब लोक हाताला लागेल ते काम करून पोट भरतात. पण ह्याच गरिबांकडून रेल्वे पोलीस कशा प्रकारे वसुली करतायत हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस वरती कशा प्रकारे काळा धंदा सुरू आहे हे पहा. अपुरे पैसे नसल्यानं जनरल डब्यामध्ये जागा मिळावी म्हणून गाडी येण्याआधीच प्रवासी तासन तास रांगा लावतात. पण ह्याच गोर गरिबांकडून रेल्वे पोलीस वसुली करतायत. जनरल डब्यामध्ये जागा मिळवून देण्यासाठी खाकी वर्दीचे दलाल एका प्रवाशांकडून 100-100 रुपये घेतात. आम्हीही गावाला जायचं म्हणून जनरल डब्यामध्ये सीट मिळणार का असं त्यांना विचारलं. पहा हे पोलीस काय म्हणाले. पैसे दिल्यानंतर पोलिसांनी आम्हाला सामने बैठ जाओ असं म्हटलं. त्या ठिकाणी आमच्या सारखेच अनेक प्रवासी 100 रुपये देऊन बसले होते. इतर प्रवाशांना आम्ही जेव्हा विचारणा केली तेव्हा ते प्रवासी काय म्हणालेत ऐका. आता ट्रेन आल्यावरती पहा काय होतंय. या ट्रेन मध्ये ज्यांची रांग लागली आहे ती या सर्व पैसे घेतलेल्या प्रवाशांची आहे. ज्यांनी 10-10 तास अगोदर येऊन रांग लावली आणि ह्या रेल्वे पोलिसांना पैसे दिले नाही त्यांची रांग वेगळी आहे. मात्र तरीही ह्या प्रवाशांना जाऊ दिलं जात नाही कारण या रेल्वे पोलिसांची दादागिरीच एवढी आहे. मुंबईतल्या अनेक स्टेशनवरती अशा प्रकारे रेल्वे पोलिसांकडून वसुली सुरू असून ह्या पोलिसांच्या वर्दीतल्या दलालांवरती कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याबद्दल आपण जे हिंमत करून जे तुम्ही दाखवताय तुम्ही जे स्टिंग ऑपरेशन केलं त्याचं तुमचं एक अभिनंदन करतो. खरं म्हणजे मुंबईचे दोन प्रमुख स्टेशन आहेत बांद्रा टर्मिनस आणि कुर्ल्याचा लोकमान्य टिळक टर्मिनस. या दोन्ही ठिकाणी असंच घडतोय. खादी वर्दीमध्ये बसलेले लोक आहे ते उभे असतात आणि तेच लोक जे आहे प्रवाशांना लुटतात आणि ते आपल्या वर्दीचा धाक दाखवून कंप्लेंट करता येत नाही त्यासाठी जे आहे प्रत्येक वेळी हा चालू असतो. प्रशासनाने हे गोष्ट लक्षात घेऊन ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पैसे वसूल करत आहेत मात्र ह्यावरती रेल्वे प्रशासन काय कारवाई करणार हा बघावा लागेल. कॅमेरामॅन संजीत सह ब्रिजबान जयस्वार, TV9 मराठी.